ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरचे 24 तास चालली गणेश विसर्जन मिरवणूक, भर पावसात देखील डॉल्बीच्या दणदणाटात गणरायाला निरोप। मिरजेत गणेश उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। मिरजेतील गणेश विसर्जन मिरवणूक ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी विसर्जन मिरवणूक असल्याने ही मिरवणूक पाहण्यासाठी उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी हजेरी लावली होती। मिरजेत विसर्जन मिरवणुकीला सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात झाली। लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात डॉल्बी, पारंपरिक वाद्य, झांज पथक यांच्या गजरात लाडक्या बाप्पाला भाविकांनी निरोप दिला। पहिली शिवाजी तरुण मंडळाच्या गणेश मूर्तीचं विसर्जन ऐतिहासिक गणेश तलाव या ठिकाणी झालं। दुसरी सर्व मिरवणुका या लक्ष्मी मार्केट या ठिकाणी आल्या। त्यामध्ये मोठ्या डॉल्बीच्या दणदणाटात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी हजारोच्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली होती। विविध पक्ष आणि संघटनांनी यावेळी स्वागत स्टेजवरून सर्व येणाऱ्या मंडळांचे स्वागत केले। तसेच सर्व मंडळांच्या स्वागतासाठी स्वागत कमानीही सजल्या होत्या। अचानक पावसाने दमदार हजेरी लावली, तरीही भर पावसात मिरजेतील विसर्जन मिरवणूक पार पडली। ही मिरवणूक 24.5 तास चालली। काल सकाळी 10 वाजता विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला, तर आज सकाळी 10:30 ही मिरवणूक संपली। सकाळी 10:23 संत रोहिदास गणेशोत्सव मंडळ मिरज सांगली वेस या मंडळाच्या गणेश मूर्तीचं विसर्जन सर्वात शेवटी झालं। ऐतिहासिक गणेश तलाव येथे सकाळी क्रेनच्या सहाय्याने मोठ्या मूर्तींचं विसर्जन झालं। पावसात देखील मोठ्या उत्साहात लाडक्या बाप्पाला भाविकांनी निरोप दिला। मिरजेतील ही विसर्जन मिरवणूक अखेर 24 तासाने संपली। महानकरी न्यूजसाठी आदि माने मिरज।